नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आज आपण इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकमधील प्रकरण चा उर्वरित भाग पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची पहिल्यांदा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा प्रकरण दोन मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाचा पूर्वार्ध आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे आज आपण आधुनिक आवर्ती नियम पाहणार आहोत सन एकोणीसशे तेरामध्ये इंग्लिश वैज्ञानिक हेनरी मोजले याने एक्सरे नलिका वापरून प्रयोगाने मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजेच त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकावरील धनप्रभार अथवा त्याची प्रोटॉन संख्या हे सिद्ध केले मोजलेने अनेक मूलद्रव्यांचे अणुअंक प्रयोगाने निश्चितही केले अणुवस्तुमानापेक्षा मूलद्रव्याचा अधिक मूलभूत गुणधर्म अणुअंक आहे ही लक्षा तर तर हे मोजलेच्या सर्वप्रथम लक्षात आले त्यानंतर मेंडेलिवचा आवर्ती नियम बदल करून आधुनिक आवर्ती नियम मानला गेला तर काय आहे आधुनिक आवर्ती नियम मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकाचे आवर्ती फल असतात आधुनिक आवर्त सारणी म्हणजेच दीर्घ दीर्घरूप आपण आता अभ्यासणार आहोत मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली की मूलद्रव्याचे जे वर्गीकरण मिळते ते वर्गीकरण म्हणजेच आधुनिक आवर्तसारणी आधुनिक आवर्तसारणीलाच आवर्तसारणीचे दीर्घरूप असेही म्हटले जाते आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्याची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केलेली आहे त्यामुळे मेंढेलिवच्या आवर्तसारणीमध्ये बऱ्याचशा ज्या त्रुटी आपण पाहिल्या त्या त्रुटी आधुनिक सारणीमध्ये दुरुस्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात काय त्रुटी होत्या त्या कशा दुरुस्त झाल्या ते आपण आता पाहूया पहा जरा डोके चालवा आधुनिक आवरसारणीमधील मूलद्रव्यांच्या जागांवरून मेंढेलिवच्या सारणीतील दुरुस्त झालेल्या त्रुटी पहिला मुद्दा आहे कोबाल्ट व निकेल यांच्या स्थानासंदर्भात मेंढेलिवच्या सारणीत असलेला प्रश्न आधुनिक आवरसारणीत कसा सुटला विद्यार्थी मित्रांनो कोबाल्ट आणि निकेल यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान एकोणसाठ हे सारखे आहे त्यामुळे मेंडेल्यूच्या आवरसारणीत कोबाल्ट व निकेलला निश्चित स्थान देता आले नव्हते पण आधुनिक आवर्तसारणी ही अणुअंकावर आधारित आहे आणि कोबाल्ट व निकेलचे अणुअंक क्रमशः सत्तावीस व अठ्ठावीस आहेत त्यामुळे आधुनिक आवर्तसारणीमध्ये कोबाल्टला निकेलच्या आधी स्थान देण्यात आले आणि हा प्रश्न सुटला दुसरा मुद्दा आहे क्लोरीन सतरा पस्तीस आणि सतरा सदतीस या समस्थानिकांची जागा आधुनिक आवर्तसारणीत कशाप्रकारे निश्चित झाली समस्थानिके म्हणजे काय हे तुम्ही नववीमध्येही शिकला आहात आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले तर ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक एकच असतो पण अणुवस्तुमाने भिन्न असतात त्याला समस्थानिके असे म्हणतात क्लोरीनची समस्था क्लोरीन या समस्थानिकाचे दोन अणुवस्तुमाने असली तरी आधुनिक आवर्त सारणी अणुअंकावर आधारित आहे आणि क्लोरीनचा सत्रा हा एकच अणुअंक आहे त्यामुळे क्लोरीनला गणसत्रामध्ये हॅलोजन या गटात स्थान दिलेले आहे तिसरा मुद्दा क्रोमियम व मँगेनेज या दोन मूलद्रव्यांच्या दरम्यान त्रेपन्न किंवा चोपन्न अणुवस्तुमान असलेले मूलद्रव्य असू शकेल का क्रोमियम व मँगेनेज यांचे अणुवस्तुमान अनुक्रमे बावन्न व पंचावन्न असे आहे परंतु क्रोमियम व मँगेनेज यांचे अणुअंक चोवीस आणि पंचवीस असे आहेत आणि आधुनिक आवर्तसारणी अणुअंकावर आधारित आहे त्यामुळे क्रोमियम व मँगेनेज यांच्या दरम्यान दुसरे मूलद्रव्य असण्याचे काहीच कारण नाही चौथा मुद्दा आधुनिक सारणीत हायड्रोजनला कोठे ठेवावे असे तुम्हाला वाटते हॅलोजनच्या गण सत्रामध्ये की अल्कधातूंच्या गण एकमध्ये विद्यार्थी मित्रांनो हॅलोजन हे मूलद्रव्य अल्कधातू आणि हॅलोजन या दोघांचेही गुणधर्म दर्शवते हे आपण यापूर्वी अभ्यासले आहे परंतु हायड्रोजनचा अणुअंक एक आहे आणि आधुनिक आवरसारणी अणुअंकावर आधारित आहे त्यामुळे हायड्रोजनला पहिल्या गणामध्ये एक नंबरला स्थान देणे हेच योग्य आहे आले का लक्षात चला तर मग आधुनिक आवर्तसारणीची रचना पाहूया आधुनिक आवर्तसारणीत सात आडव्या ओळी आहेत त्यांना एक ते सात असे क्रमांक देण्यात आलेले आहेत तर या सात आडव्या ओळींना आवर्त असे म्हणतात अठरा स्तंभ म्हणजे एक ते अठरा गण आहेत आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात या चौकटींमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात प्रत्येक चौकट ही एका मूलद्रव्याची जागा आहे सात आडव्या ओळींव्यतिरिक्त व्यतिरिक्त आवर्तसारणीच्या तळाशी दोन ओळी स्वतंत्र आहेत त्यामध्ये लँथेनाईड आणि ॲक्टिनाईड श्रेणी अशा दोन श्रेणींचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो या दोन श्रेणींसह आवर्तसारणीत एकशे अठरा चौकटी आहेत आणि आज या एक एकशे अठरा चौकटी मूलद्रव्यांनी पूर्ण भरलेल्या आहेत आधुनिक आवर्तसारणीचे इलेक्ट्रॉन स्वरूपानुसार चार खंड केलेले आहेत एस पी डी आणि एफ असे चार खंडात आधुनिक आवर्सारणी विभागलेली आहे गण एक व गण दोन हा एस खंड आहे गण तेरा ते अठरामधील मूलद्रव्ये पी खंडामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो एस खंड आणि पी खंड यामध्ये येणाऱ्या मूलद्रव्यांना प्रसामान्य मूलद्रव्ये असे म्हणतात गण तीन ते गण बारा या गणातील मूलद्रव्ये डी खंडात येतात तर डी खंडामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्ये असे म्हणतात तळाच्या लँथेनाईड आणि ॲक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्ये एफ खंडात येतात आणि एफ खंडातील मूलद्रव्ये अंतरसंक्रामक मूलद्रव्ये यामध्ये समाविष्ट केलेली आहेत तुम्ही आधुनिक आवर्तसारणी पाहिली की तुमच्या लक्षात येईल आधुनिक आवर्तसारणीमध्ये एक नागमोडी रेषा दिसते त्या नागमोडी रेषेच्या किनारीने धातू सदृश मूलद्रे आपल्याला पाहायला मिळतात या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व धातू आहेत तर उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत आधुनिक आवर्तसारणी मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण पहा मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता आवर्तसारणीतील गण व आवर्तांची वैशिष्ट्ये आपल्याला समजतात गणातील सर्व मूलद्रव्यांच्या विविध गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवंत असते मात्र एखाद्या विशिष्ट आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना म्हणजेच डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म क्रमाक्रमाणे थोडे थोडे बदलत जातात एका आवर्तामध्ये शेजारी शेजारी असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये थोडासा फरक असतो थो। मात्र दुसऱ्या दूर असणाऱ्या मूलद्रव्यांच्या गुणधर्मामध्ये खूपच आपल्याला फरक पाहायला मिळतो एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्येही आपल्याला साधर्म्य दिसून येते आधुनिक आवरसारणीत गण व आवर्तांची ही वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे झालेली आपल्याला दिसून येतात एखादे मूलद्रव्य आधुनिक आवरसारणीच्या कोणत्या गणात व आवर्त्यामध्ये ठेवायचे हे त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते तर आता आपण गण आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण अभ्यासूया सांगा पाहू या ठिकाणी चार प्रश्न दिलेले आहेत तुम्ही आधुनिक आवर्तसारणीचे अवलोकन करा आणि या चारही प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा आधुनिक सारणीमध्ये गण एकमध्ये अल्कधातूंचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो या मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो गण दोनमध्ये बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम ही अल्कधर्मी मृदाधातू मूलद्रवे समाविष्ट केलेली आहेत या सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये आपल्याला दोन इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात तसेच गण सतरामध्ये हॅलोजन कुलातील मूलद्रव्यांचा समावेश केलेला आहे यामध्ये फ्लोरिन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन ही मूलद्रव्ये आपल्याला पाहायला मिळतात या सर्व मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचामध्ये किंवा कक्षेमध्ये आपल्याला सात इलेक्ट्रॉन पाहायला मिळतात गण अठरामध्ये म्हणजेच शून्य गणात निष्क्रिय वायू मूलद्रव्यांचा समाविष्ट केलेला आहे हेलियम निऑन आर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन ही सर्व मूलद्रव्ये गण अठरामध्ये येतात ही मूलद्रव्ये त्यांचे द्विक किंवा अष्टक पूर्ण असल्याने कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत त्यामुळे या मूलद्रव्यांना आपण निष्क्रिय वायू मूलद्रव्ये किंवा राजवायू असे देखील म्हणतो एकाच गणात आपण जर वरून खाली गेलो तर क्रमशः कवचांची संख्या वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते माहीत आहे का तुम्हाला हे आपण सुरुवातीलाच अभ्यासले आहे तुम्ही नीट वाचन करा आणि लक्षात ठेवा आधुनिक आवर्तसारणीमधील गण आणि आवर्तने आत्ताच आपण अभ्यासली तर याही भागाचे नीट वाचन करून मुद्दे लक्षात ठेवा आता आपण आधुनिक आवर्त सारणी तत्ता क्रमांक दोन पॉईंट सातचा अभ्यास करूया आपण पाहिले आवर्त सारणीचे इलेक्ट्रॉन स्वरूपानावरून चार खंडात विभाजन केलेलं आहे आणि ते तुमच्या तुमच्यासमोर आहेत गण एक आणि दोन हा एस खंड गण तेरा ते अठरा पी खंड गण तीन ते बारा डी खंड आणि तळाशी असणाऱ्या दोन श्रेणी हा एफ खंड एस आणि पी खंडातील मूलद्रव्ये ही प्रसामान्य मूलद्रव्ये आहेत यांचे इलेक्ट्रॉन हो स्वरूपण जर आपण पाहिले तर यांची शेवटची एक कक्षा किंवा एक कवच अपूर्ण असलेले आपल्याला पाहायला मिळते म्हणूनच यांना प्रसामान्य मूलद्रव्य असे म्हणतात गण तीन ते गण बारा ही जी मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांचा समावेश डी खंडात केलेला आहे ही सर्व संक्रामक मूलद्रव्य आहेत यांच्या बाह्यतम दोन कवचे म्हणजे दोन कक्षा अपूर्ण असतात आणि तळाशी असणारा जो एफ खंड आहे ही सर्व आंतरसंक्रामक मूलद्रव्य आहेत यांच्या तीन कक्षा अपूर्ण असतात विद्यार्थी मित्रांनो आवर्त सारणीमध्ये तुम्हाला एक नागमोडी रेषा दिसते गन तेरा जवळ पहा बोरॉन सिलिकॉन जर्मेनियम अर्सेनिक अँटीमनी टेल्युरियम पोलोनियम ही जी नागमोडी रेषेच्या किनारीने लिहिलेली मूलद्रव्ये आहेत ती मूलद्रवे धातू सदृश या गटामध्ये मोडतात या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला आपल्याला सर्व धातू पाहायला मिळतात तर उजव्या बाजूला सर्व अधातू आहेत तर यापैकी एक ते वीस मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण तुम्ही तुमच्या वहीत करून ठेवा आता आपण आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहूया सांगा पाहू या प्रश्नांची उत्तरे आधुनिक आवर्तसारणीचे अवलोकन केल्यावर तुम्हाला देता येतील ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा तक्ता दोन पॉईंट आठ नवीन आवर्त नवे कवच पहा आपण आवर्तानुसार वरून खाली येऊ आवर्त एक पहा त्या ठिकाणी दोन मूलद्रव्यांचा समावेश केलेला आहे हायड्रोजन आणि हेलियम यांच्यामध्ये एकच कवच आहे कारण यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन हायड्रोजनचं फक्त एक आहे तर निऑनचं फक्त दोन आहे आणि आवर्त ही एक आहे आवर्त क्रमांक दोन पहा लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरिन आणि निऑन या ठिकाणी प्रत्येकाच्या दोन दोन क कक्षा आपल्याला पाहायला मिळतात याचाच अर्थ आवर्त क्रमांक दोनमध्ये असणाऱ्या सर्व मूलद्रव्यांची दोन दोन कवचे आहेत म्हणजे त्यांचा आवर्त क्रमांक आणि कक्षांची संख्या समान पाहायला मिळते आवर्त तीन पहा तुम्हाला तीन तीन कक्षा भरलेल्या पाहायला मिळतील म्हणजेच आवर्तामध्ये आपण वरून खाली आलो की एक एक कक्षा क्रमशः वाढत जाते आणि जो आवर्त क्रमांक असतो तितक्याच कक्षा आपल्याला त्या त्या आवर्तामध्ये पाहायला मिळतात आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कक्षेत एक एक इलेक्ट्रॉन क्रमशः वाढत गेलेला पाहायला मिळतो पहा आवर्त दोन लिथियमपासून निरीक्षण करा लिथियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे दोन एक बेरिलियमचं दोन दोन बोरॉन दोन तीन क्रमशः एक एक इलेक्ट्रॉन वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो यावरून आपल्याला असे म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांचे मूलद्रव्यामधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्ये एकाच आवर्तात असतात दुसऱ्या आवर्तातील लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन व निऑन या मूलद्रव्यांच्या के व यल या दोन कवचामध्ये इलेक्ट्रॉन आहेत हो तिसऱ्या आवर्तामध्ये के यल व यम या तीन कवचांमध्ये इलेक्ट्रॉन हो आहेत चौथ्या आवर्तामध्ये गेलो तर चार कवचांमध्ये इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे आवर्त क्रमांक आणि कक्षा क्रमांक सारखाच असतो थोडे आठवा विद्यार्थी मित्रांनो के यल यम यन या चार कक्षांना ऊर्जा पातळी कक्षा असे म्हणतात व त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन यन वर्ग या नील्स बोअर या शास्त्रज्ञाने दिलेल्या सूत्रानुसार करण्यात येते हे तुम्ही नववीमध्ये अभ्यासले आहे त्यावरून थोडे आठवा या प्रश्नांची उत्तरे तुम्ही तक्ता पॉईंट दोन पॉईंट नऊ पाहून तुमच्या वहीमध्ये नोंदवा आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते यालाच आधुनिक आवरसारणीतील आवर्तिकल म्हणतात पहा ही एक आवर्तिकलची व्याख्या आहे पुन्हा एकदा बघा आधुनिक आवर्तसारणीच्या एखाद्या आवर्तातील किंवा एखाद्या गणातील मूलद्रव्यांच्या गुणधर्माची तुलना केली असता त्यांच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियमितता दिसून येते यालाच आधुनिक आवर्त सारणीतील आवर्तिकल असे म्हणतात आपण या इयत्तेत फक्त मूलद्रव्यांच्या संयुजा अणु आकारमान व धातू अधातू गुणधर्म या तीन गुणधर्मातील आवर्ती कल अभ्यासणार आहोत चला तर मग पाहूया संयुजा तर संयुजा कशी ठरवली जाते तर मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या या सं संख्येलाच संयुजा इलेक्ट्रॉन असं म्हणतात आणि त्या संयुजा इलेक्ट्रॉनवरून मूलद्रव्यांची संयुजा ठरवली जाते पहा या ठिकाणी विचार करा यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण व त्याची संयुजा यांच्यात संबंध काय आहे पहा एखाद्या मूलद्रव्याचे जर आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण केले उदाहरणार्थ आपण सोडियम घेऊ सोडियमचा अणुअंक अकरा आहे म्हणून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण काय आले दोन आठ आणि एक याच्या बाह्यतम कवचामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे हा झाला संयुजा इलेक्ट्रॉन तर सोडियम हा धातू आहे तो इलेक्ट्रॉन देतो आणि आयनांची निर्मिती करतो म्हणून सोडियमची संयुजा आली एक तर मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा इलेक्ट्रॉनवरून मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते दुसरा बेरिलियमचा अणुअंक चार आहे तर ऑक्सिजनचा अणुअंक आठ आहे दोन्हींचे इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहा व त्यावरून दोन्हींची संयुजा ठरवा चला तर मग विद्यार्थी मित्रांनो लिहा इलेक्ट्रॉन स्वरूपण पहा बेरिलियमचा अणुअंक चार मग दोन कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन येतील के आणि यल काय येईल पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त दोन इलेक्ट्रॉन असतात म्हणजे दोन दोन म्हणजे बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या आली दोन तर बेरिलियम काय करेल त्याच्या बाह्यतम कक्षेतील दोन इलेक्ट्रॉन देईल आणि धन आयनांची निर्मिती करेल म्हणजे बेरिलियमची संयुज आली दोन आता ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन स्वरूपण करा अणुअंक आठ आहे म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण आले दोन सहा बाह्यतम क कवचामध्ये आ सहा इलेक्ट्रॉन आहेत अष्टक पूर्ण करण्यासाठी ऑक्सिजनला दोन इलेक्ट्रॉन स्वीकारावे लागतील आणि अष्टक तो पूर्ण करेल म्हणजे ऑक्सिजनवर दोन ऋणायनांची निर्मिती झाली आणि त्याचे अष्टक पूर्ण झाले अष्टक पूर्ण करण्यासाठी त्याने दोन इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे त्याचीसुद्धा संयुजा दोन आहे लक्षात आले का तुमच्या बेरिलियमची संयुजाही दोन आहे आणि ऑक्सिजनची संयुजाही दोन आहे पण बेरिलियमने द्वीक पूर्ण करण्यासाठी दोन इलेक्ट्रॉन दिले आणि धन आयनांची निर्मिती केली तर ऑक्सिजनने दोन इलेक्ट्रॉन स्वीकारले आणि ऋण आयनांची निर्मिती केली पण दोघांचीही संयुजा दोनच आहे आता पुढील जे तीन प्रश्न दिलेले आहेत ते आधुनिक आवर्तसारणीवर आधारित आहेत तुम्ही पहिल्या वीस मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण वहीमध्ये करा आणि या प्रश्नांची उत्तरे लिहा अणू आकारमान म्हणजेच ॲटॉमिक साईज आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे हे तुम्ही इयत्ता नववीमध्ये शिकले आहात अणुचे आकारमान त्याच्या त्रिज्येवरून ठरवले जाते आता अणुची त्रिज्या म्हणजे काय तर अणुकेंद्र व बाह्यतम कवच यामधील अंतर म्हणजे अणुची त्रिज्या अणुची त्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरपेक्षाही लहान पिकोमीटर या एककाचा उपयोग केला जातो तर एक पिकोमीटर बरोबर दहाचा वजा बारावा घात मीटर विद्यार्थी मित्रांनो शेजारी काही मूलद्रव्ये व त्यांच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत त्यांचे तुम्ही निरीक्षण करा आणि आधुनिक आवर्त सारणीचा उपयोग करून जरा डोके चालवा या प्रश्नांची उत्तरे तुम्ही त्या मूलद्रव्य आणि त्यांच्या त्रिज्यांवरून लिहा आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते हा शास्त्रीय कारणासाठी प्रश्न विचारला जातो मग याचे काय कारण आहे तर आपण आत्ताच पाहिले आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचातील एक एक इलेक्ट्रॉन वाढत जातो आणि एकाच आवर्तामधील कवचांची संख्या समान असते बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात खेचले जातात त्यामुळे अणूची त्रिज्या कमी होते आणि अणूची त्रिज्या कमी झाली की अणूचा आकारसुद्धा काय होतो कमी होतो आले का लक्षात पुन्हा एकदा सांगते आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अनु अणुत्रिज्या कमी होत जाते याचे कारण एकाच आवर्तामधील कवचांची संख्या समान असते आणि डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यकवचा बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या क्रमशः एक एकने वाढत जाते वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे हे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात त्यामुळे अणूचे आकारमान कमी होते आणि त्यांची अणुत्रिज्यासुद्धा कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते खाली दिलेल्या मूलद्रव्ये आणि त्यांच्या अणुत्रिज्येचे अवलोकन करा आणि जरा डोके चालवा मधील या पाच प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा यासाठी आधुनिक आवर्तसारणीचा नक्की उपयोग करा विद्यार्थी मित्रांनो गणामध्ये खाली जाताना अणुचे आकारमान वाढत जाते याचे कारण काय आपण काय शिकलो तर गणात वरून खाली जाताना क्रमशः कवचांची संख्या वाढत जाते आणि एकाच गणातील मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या समान असते त्यामुळे काय होते तर अणूचे केंद्र केंद्रक आणि बाह्यतम कक्षा यामधील अंतर वाढते त्यामुळे अणूची त्रिज्या वाढते आणि परिणामी अणुचा आकार वाढत जातो आले लक्षात धातू आणि अधातू गुणधर्म या ठिकाणी जरा डोके चालवा म्हणून तीन प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांची उत्तरे सारणीच्या निरीक्षणानंतर तुम्हाला देता येणार आहेत तुम्ही सारणीचे नीट निरीक्षण करा पहा सोडियम मॅग्नेशियम अशी धातुरूप मूलद्रव्ये सारणीच्या डाव्या बाजूला आहेत तर सल्फर क्लोरीन अशी अधातुरूप मूलद्रव्ये सारणीच्या उजव्या बाजूला आहेत या दोन्ही प्रकारांमध्ये सिलिकॉन हे धातूसदृश मूलद्रव्य आहे असाच आकृतिबंध इतर आवर्तामध्येही दिसतो पहा आवर्त सारणीमध्ये आपल्याला एक नागमोडी रेषा पाहायला मिळते त्या नागमोडी रेषेच्या किनारीने धातूसदृश मूलद्रव्ये आपल्याला आढळतात तर नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला आपल्याला धातू मिळतात आणि उजव्या बाजूला अधातू आहेत धातूंच्या बाह्यतम कक्षेमध्ये क्रमशः एक दोन तीन असे इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात हे धातू बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन गमावतात आणि आयनांची निर्मिती करतात यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता असे म्हणतात या उलट अधातू यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये चार पाच सहा असे इलेक्ट्रॉन असतात ही मूलद्रव्ये काय करतात तर इतर मूलद्रव्यांकडून इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि ऋण आयनांची निर्मिती करतात यालाच विद्युत ऋणता असे म्हणतात त्यामुळे धातूंची संयुजा एक ते तीनपर्यंत क्रमशः डावीकडून उजवीकडे आवरसारणीमध्ये वाढत जाते आणि हीच संयुजा तीनपासून एकपर्यंत उजवीकडे क्रमशः कमी होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते तर धातूसदृश मूलद्रव्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात आणि नवीन संयुगे निर्माण करतात चला दोन पॉईंट दहा मूलद्रव्यामधील आवर्ती कल आपण अभ्यासूया याचे स्पष्टीकरण तुमच्या पुस्तकामध्ये पुढच्या भागात दिलेले आहे आवर्त सारणी नीट पहा वरच्या बाजूला डावीकडून उजवीकडे जाणारा एक बाण दिसतो हा बाण आवर्त दर्शवतो तर उजव्या बाजूला वरून खाली येणारा एक बाण दिसतो हा बाण गणाविषयी माहिती दर्शवतो तर आपण एक एक मुद्दा अभ्यासूया अव सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना क्रमशः त्रिज्या कमी कमी होत जाते ते आपण यापूर्वीही पाहिले पण डावीकडून उजवीकडे जाताना विद्युत ऋणता वाढते आणि त्यामुळे अधातू गुणधर्म काय होतो वाढतो आणि विद्युत धनता हळूहळू कमी कमी होत जाते आणि त्यामुळे धातू गुणधर्म हळूहळू कमी होत जातो पहा अवर्तसारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणूची त्रिज्या कमी होते विद्युत ऋणता वाढते धातू गुण कमी होतो आणि अधातू गुण वाढतो आता गण पाहू गणामध्ये वरून खाली येताना अणुची त्रिज्या वाढत जाते याचे कारण आपण अभ्यासले गणात वरून खाली येताना कवचांची संख्या वाढते त्यामुळे अणुची त्रिज्या वाढते त्याचबरोबर विद्युत दृणता वरून खाली येताना कमी कमी होत जाते आणि विद्युत ऋणता कमी होत गेल्यामुळे अधातू गुणधर्म हळूहळू कमी होतो विद्युत धनता वाढते आणि धातू गुणधर्म वाढतो बघा पुन्हा पहा गणामध्ये वरून खाली येताना अणुची त्रिज्या वाढते विद्युत ऋणता कमी होते त्यामुळे अधातू गुणधर्मही कमी होतो विद्युत धनता वाढते त्यामुळे धातू गुणधर्म हळूहळू काय होतो वाढत जातो हे सर्व स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे ते तुम्ही नीट अभ्यासा जरा डोके चालवा मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म कशामुळे असतो हे आपण पाहिले मूलद्रव्ये इलेक्ट्रॉन स्वीकारतात आणि ऋणायनांची निर्मिती करतात अवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा अधातू गुणधर्म बदलण्यामध्ये काय कल अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नांची उत्तरे आत्ताच आपण पाहिलेल्या स्पष्टीकरणामध्ये आहेत तुम्ही तो भाग नीट अभ्यासा आणि या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा सांगा पाहू जरा डोके चालवा लक्षात ठेवा हे सर्व मुद्दे नीट अभ्यासा आणि वहीमध्ये नोंद करून ठेवा तर हे नेहमी लक्षात ठेवा हे सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये नीट अभ्यासून नोंद करून ठेवा आता आपण पाहूया हॅलोजन कुलातील प्रवणता गण सत्रामध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत सर्वांचेच रेणूसूत्र एक्स टू असे आहे गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते फ्लोरीन एफ टू क्लोरीन सी एल टू हे वायू आहेत ब्रोमिन हा एकमेव अधातू द्रवरूप अवस्थेमध्ये आढळतो तर आयोडीन आय टू हा सुद्धा स्थायू आहे विद्यार्थी मित्रांनो या पाठाखाली स्वाध्याय तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे तो स्वाध्याय तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा Thank you.